गोविंद शिल्प घेऊन येत आहे 89 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सेटअप फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाकडी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा। पंढरपुरात ST प्रवर्गातून धनगर समाजास आरक्षण मिळावं यामागील 50 वर्षापासून करण्यात येत असलेल्या मागणीसाठी पुन्हा सकल धनगर समाजाच्या वतीनं आमरण उपोषणाचं अस्त्र उगारलं आहे। पंढरपुरातील टिळक स्मारक मैदानात आमरण उपोषण सुरू असून उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली असतानाच ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील 2 करोडची मतदार संख्या असलेला धनगर समाज पंढरपुरात सुरू असलेल्या या उपोषणाची शासन दखल घेणार का याकडे डोळे लावून बसलाय। या उपोषणस्थळी आमदार समाधान अवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह अनेक नेत्यांनी भेट दिल्याचं दिसून आलं। आज उपोषणाच्या 5व्या दिवशी राज्य सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नाही, म्हणून पंढरपूर तालुक्यातील समाज बांधवांच्या वतीनं पंढरपूर सांगोला महामार्गावर 4 मैल कासेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे नेण्यात आलं। यावेळी प्राध्यापक सुभाष मस्के, पंकज देवकजे देवकते, प्रशांत घोडके, सोमनाथ ढोणे, रामदास ढोणे, पंडित शेंबडे, संजय लवटे, प्रसाद कोळेकर, प्रकाश रुपनर, विष्णू सुळे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते। विजय असो।